विद्यार्थी मित्रांनो, आपण टीवायबीएल या वर्गात प्रवेश घेतला आहे आणि प्रवेश घेतल्यानंतर आपल्याला पहिल्याच समस्या ही निर्माण झाली असेल किंवा पहिल्यांदा आपल्याला असं वाटलं की आपण सर्व वर्ष नेमकं काय शिकणार आहोत। तर आपण आता इतिहासाचा अभ्यास करत असताना कोणकोणते पेपर आपण अभ्यास करणार आहोत, तर आपण स्पेशलचा या ठिकाणी विचार करत असताना इतिहास म्हणजे काय, कारण आपण पदवी जरी घेतली, पदवी घेतल्यानंतर देखील आपल्याला इतिहास म्हणजे काय किंवा एखाद्याने विचारलं तर आपल्याला इतिहासाची संकल्पना स्पष्ट करता येत नाही। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चालू वर्ष आपण जो अभ्यासक्रमाला विषय ठेवलेला आहे, विशेषतः विशेष स्तरावर एसटीचा पेपर असा म्हणतो, तो पेपर म्हणजे इतिहासाची तोंडओळख। तर इतिहासाची तोंडओळख म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये आपण नेमकं काय शिकायचं? कारण इतिहास हा अथंग असा पसरलेला आहे आणि हा अथंग असा इतिहास पसरला जरी असला तरी आपल्याला अगोदर इतिहासाची ओळखही काळाची गरज आहे। आणि म्हणून इतिहासाची तोंडओळख करून घेत असताना आपण त्यामध्ये कोणकोणते घटक या ठिकाणी शिकणार आहोत, कोणकोणते टॉपिकचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत याचा विचार आपल्याला या पेपरमध्ये करायचा आहे। म्हणजे आपण नेमकं काय अभ्यासणार आहोत, तर त्यामध्ये आपण जो पहिला टॉपिक या ठिकाणी घेणार आहोत, शिकणार आहोत, ते म्हणजे इतिहासा या विषयावर असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना। तर या संकल्पना कशा म्हणायच्या, तर एखादी गोष्ट अशी असते की ती गोष्ट म्हणजे एका विशिष्ट नावाने एका विशिष्ट शब्दाने ओळखली जाते आणि त्याच्या पाठीमागे अथंग असा समुद्र पसरलेला असतो, अथंग असं त्याचं या ठिकाणी काय झाली, व्याप्ती झाली असते। आणि म्हणून हे विचार करत असताना इतिहासाच्या संकल्पनेमध्ये आपण विशिष्ट संकल्पनेचा फक्त या ठिकाणी विचार करणार आहोत। विशेषतः म्हणजे यामध्ये पहिली संकल्प आपण पाहणार आहोत की इतिहास, हिस्ट्री कशाला म्हणायचं, कारण आज इतिहास मर्यादित राहिलेला नाही, इतिहास हा अमर्यादित झालेला आहे। आणि म्हणून इतिहास कशाला म्हणायचं, इतिहास ही संकल्पना कशी आपण या ठिकाणी वापरायची, म्हणून त्या संकल्पनेचा आपण या ठिकाणी विशेषतः विचार करणार आहोत। सेकंड जे आपण या ठिकाणी संकल्पनेचा विचार करणार आहोत ते म्हणजे पुरातत्व, कारण आपल्या समोर वेगळ्या प्रकारचे वेगळ्या घटना वेगळ्या प्रकारचे वेगळ्या या ठिकाणी ज्ञान आपल्या समोर या ठिकाणी येत असतं। मग इतिहासाचा विचार करत असताना, इतिहासाची मांडणी करत असताना कोणता कोणत्या काळातला आहे, ही कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मांडणी करायची आहे, एखादी पुराणी जुनाई जुनी पुराणी वस्तू असेल आपण म्हणतो ही पुराणी आहे, मग हे पुरातत्व हे शब्द त्यापासून आलेला आहे आणि मग हा पुरातत्व शब्द कसा पुढे आलेला आहे आणि त्याविषयी आपण नेमकी काय माहिती मिळते ती आपल्याला यामध्ये सांगता येण्यासारखं आहे। आणि तिसरी एक महत्वाची संकल्पना आपण यामध्ये पाहणार आहोत ते म्हणजे मौखिक इतिहास। इतिहासाच्या संकल्पनेचा जर या ठिकाणी विचार केला गेला, इतिहास लिहित असताना इतिहासाचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी इतिहासाचा आपल्या या ठिकाणी काय होतो, संग्रह या ठिकाणी करावा लागतो। आणि म्हणून हा संग्रह पाहत असताना यामध्ये वेगळ्या प्रकारच्या इतिहासाची या ठिकाणी मांडणी केलेली आहे। मग मौखिक इतिहास एक इतिहासाचा प्रकार आहे। मौखिक इतिहास म्हणजे नेमकं काय, की एकाने दुसऱ्याला सांगितलेली एखादी घटना, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, मौखिक इतिहास। म्हणजे आपण तोंडाने एकमेकाला सांगितलेली आहे, ही पुढे लिखित नाही, ही जे पुढे पुरावे आपल्याला मिळत नाही, फक्त आपण एकमेकाला सांगितलेलं असतं म्हणून आपण त्याला या ठिकाणी काय म्हणतो, मौखिक म्हणतो। तर ह्या संकल्पनेत देखील आपल्याला यामध्ये काय करताय, विचार करायचा आहे। त्याचबरोबर विचार जर केला गेला तर आपण दुसरी एक महत्वाची घटना या ठिकाणी इतिहासा संकल्पनेमध्ये सांगता येतो की आधुनिकता। आधुनिकता ही काळ बदललेला आहे, कारण आपण प्राचीन काळापासून आतापर्यंत जर विचार जर केला गेला तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगळ्या घटना या ठिकाणी घडत गेलेल्या आहेत, वेगवेगळ्या या ठिकाणी बदल होत गेलेले आहेत। पण अगोदर हे बदल कसे घडत गेले आणि म्हणून ती आधुनिकता कशी आली गेली, कसा डेव्हलपमेंट झाले, कसा बदल झालेला आहे, हे आधुनिकतेच्या संकल्पनेमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण सविस्तर करणार आहोत। पण हे करत असताना पुन्हा पुन्हा आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो की आधुनिकतेचा काळ जर विचार जर केला गेला तर 18व्या शतकापासून तर आज आपण 21व्या शतकामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे, तर एवढा मोठा प्रगतीचा काळ हा आधुनिकतेमध्ये येतो का, तर नाही। मी देखील त्या ठिकाणी स्पष्ट सांगतो की आधुनिकतेमध्ये पुन्हा ठिकाणी आपला दुसरा घटक करावा लागलेला आहे, त्यामध्ये म्हणजे उत्तर आधुनिकता। कारण हे उत्तर आधुनिकतेमध्ये 21व शतक या ठिकाणी येत आहे, 20व्या शतकाचा काही भाग त्या ठिकाणी येत आहे, कारण 1980 नंतर जर आपण विचार जर केला तर आपण त्या ठिकाणी काय करतो, उत्तर आधुनिकतेचा काळ सुरू झालेला आहे। आणि म्हणून उत्तर आधुनिकता आपण ही एक संकल्पना वेगळी केलेली आहे। त्यानंतर पुन्हा आपण इतिहासाचा विचार करत असताना इतिहासामध्ये मार्क्स ही एक संकल्पना येते, मार्क्सवाद काय निर्माण झाला, मार्क्सने काय केले गेले आहे, म्हणून मार्क्स हा कशाबद्दल कशाच्या संदर्भात आहे त्याचा देखील या ठिकाणी आपण मांडणी करणार आहोत आणि ती देखील आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। त्याचबरोबर नुसतं मार्क्सवाद या ठिकाणी 18व्या शतकातला मार्क्सवाद आणि आत्ता असणारा मार्क्सवाद, इट इज व्हेरी डिफरंट।
डिफरन्स. अरे हा फरक आहे, हा फरक आपण माहीत करून घेतला गेला पाहिजे. मग हा फरक माहीत करून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, पुन्हा या ठिकाणी उत्तर आधुनिकता किंवा नव आधुनिकतावाद असं या ठिकाणी. आणि म्हणून ती संकल्पना आपल्या वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासाची आहे. पुढची महत्वाची पुन्हा संकल्पना आपल्या समोर येत आहे, इतिहासामध्ये कालगणना कशी करायची आहे, काल कसा मांडायचा आहे. कारण आज एखादी वस्तू आपल्याला सापडली ती 10-12 वर्षापूर्वी कुठेतरी जमीन गाळून गेलेली असती, एखादा आपल्या समोर आणतो ती वस्तू आपल्याला दाखवतो आणि तो म्हणतो ही प्राचीन आहे, अंक आहे, तंक आहे. माझा त्याच्यावर विश्वास नाही, कारण इतिहासामध्ये कालगणनेला विशेष महत्व दिलेलं आहे. म्हणजे कोणत्या काळातली कोणती गोष्ट आहे, कोणत्या काळातली कोणती घटना आहे, कशी घडली गेलेली आहे, काय केलेली आहे, त्याला विशिष्ट पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपल्याला कालमापन पद्धतीने या ठिकाणी मांडणी करता येईल. आणि म्हणून कालमापन पद्धतीचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करणं काळाची गरज असते. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेगळा संद आपल्या समोर आलेले आहे. मग ही सरद कोणाच्या काळातली आहे, ही कुणी लिहिलेली आहे, काय केलंय, तिचाही वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर वेगळ्या प्रकारचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. म्हणजे संकल्पनेचा या ठिकाणी आपण विचार करत असताना आपल्याला जवळपास 10-12 संकल्पनेचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि या संकल्पनेचा विचार केल्या गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय होईल, इतिहासाची निश्चित मान्य आपल्याला करते. आणि म्हणून पहिल्या टॉपिक मध्ये आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, इतिहासाच्या संकल्पनेचा अभ्यास असा या ठिकाणी आपण घटक मानला गेला आहे. आता सेकंड टॉपिक जो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे काय आहे, तर इतिहास हा कसा आहे, इतिहासाचं स्वरूप कसं आहे, इतिहासाची व्याप्ती काय आहे. यामध्ये विशेष त्या ठिकाणी आपण ग्रॅज्युएट होतो तरी आपल्याला इतिहास म्हणजे काय माहीत नसतो. इतिहासाची मोठी पदवी घेतो आपण फिरतो, पण प्रत्यक्षात आपल्याला व्हॉट इज हिस्ट्री नो वन असा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून आपल्याला तसं करायचं नाही, तर इतिहास म्हणजे नेमकं काय, इतिहासाचा अर्थ काय, इतिहास हे आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर स्वरूप किती प्रमाणात आहे, तर कुठं आहे, कसं आहे. कारण इतिहासाकडे आता आधुनिक काळाचा जर विचार करायचा झाला गेलं तर इतिहासाकडे वेगळ्या अंगाने पाहिलं जातं. कारण पूर्वी इतिहासाकडे पाहिलं जायचं म्हणजे कसं, राजा आणि राणी यांच्या पुरता इतिहास मर्यादित राहायचा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीपुरता इतिहास मर्यादित राहायचा. पण आजच्या आधुनिक काळामध्ये तशी इतिहासाची आता मांडणी करता येत नाही. इतिहास हा अथंग समुद्रासारखा पसरलेला आहे, आपल्याला तळागाळापासून या ठिकाणी इतिहासाचा अभ्यास करावा. आणि म्हणून इतिहासाची व्याप्ती ही देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मग एवढं झाल्यानंतर इतिहासाचे आपण स्वरूप पाहिलं, अर्थ पाहिला, आणि याचा उपयोग काय, महत्व. मग या इतिहासाचा महत्वाचा देखील आपल्याला ठिकाणी विचार करावा. इतिहास का शिकायचा, इतिहासाची मांडणी का करायची आहे, इतिहासाची काळाची गरज कशी निर्माण झालेली आहे. कारण इतिहासाच्या अभ्यासाशिवाय आपण आता समोर पुढे जाऊ शकत नाही असं मी ठामपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. कारण पूर्व घटना आपल्याला ज्ञात असेल, पूर्व इतिहास माहीत असेल, तरच आपण जीवनामध्ये पुढे चांगल्या पद्धतीने वाटचाल करू शकतो. तर मी सहज असं म्हणू शकतो, ज्या देशाला इतिहास नाही किंवा ज्या व्यक्तीला इतिहास नाही ती व्यक्ती सुखी आहे, पण ज्याला इतिहास आहे तो मात्र आज दुःखात आहे असं मी या ठिकाणी निर्धार करतो. कारण हे धार्थाने विधान करत आहे. कारण हे निर्णय का करतोय की आपल्याला पूर्व गोष्टी काही ज्ञात असतील तर आपण कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही पाहून या ठिकाणी काय करतो, विचार करून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्याला इतिहासाचं महत्व यातून या ठिकाणी समजण्यास सुरुवात होते. आणि म्हणून इतिहासाचं महत्व या ठिकाणी आधुनिक काळामध्ये कसं गरजेचं आहे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती हा 2 नंबरचा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तिसरा घटक मात्र त्या ठिकाणी आपण जो पाहणार आहोत ते इतिहासाची साधने. आता इतिहासाचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे साधने आहेत, कारण इतिहासाचं संशोधन हे झालं पाहिजे आपण असं म्हणतो. पण हे संशोधन करत असताना आपल्याकडे पुरावा असेल तरच आपल्या ठिकाणी संशोधन करता येईल. जर पुरावा नसेल तर या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला इतिहासाचं संशोधन करता येणार नाही. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री असं आपण या ठिकाणी म्हणतो. तर नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री याचा अर्थ आपल्याला संशोधन पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. जर आपण संशोधन पद्धतीचा वापर केला गेला नाही तर इतिहासाची मांडणी आपल्याला स्वरूपपणे या ठिकाणी करता येणार नाही. आणि म्हणून इतिहास संशोधन करत असताना वेगळ्या प्रकारची वेगळ्या साधनांचा देखील आपल्या ठिकाणी वापर करावा लागतो. त्यामध्ये प्रायमरी सोर्सेस आहे, त्याला आपण प्राथमिक साधन असं म्हणतो. जर आपल्याला इतिहासाचं संशोधन करायचं असेल, जर आपल्याकडे प्रायमरी सोर्सेस नसेल तर आपल्या इतिहासाच्या संशोधनाला किंमत राहत नाही. म्हणजे आपल्याला काहीतरी डॉक्युमेंट दाखवावं लागतं. अगोदर आपल्याला जर आपण एखादं डॉक्युमेंट दाखवलं नाही, आपण पुरावा दिला नाही, तर स्वतःला घडून घ्यावं लागतं. कारण
पुराव्याशिवाय अलीकडे काही नाही आणि म्हणून पुरावा हा अतिशय महत्वाचा आहे. कारण नाहीतर आपल्या संशोधन कोणी भी ऍक्सेप्ट घेणार आहे आणि जर आपल्या संशोधन कोणी ऍक्सेप्ट घेतला तर आपल्याला पटकन या ठिकाणी पुरावा दाखवता आला पाहिजे की माझ्याकडे मी हे संदर्भ घेतलेला आहे. हे अमुक अमुक पुस्तकाचा संदर्भ आहे. या लेखकाने या विद्वानाने या इतिहास कारणे हे विधान केलेलं आहे ही तिची मांडणी केलेली आहे. म्हणजे आपल्याला ठिकाणी काय सांगता येण्यासारखं आहे की आपल्याला त्या ठिकाणी पुरावा द्यावा लागतो म्हणजे आपल्याला साधनांचा वापर या ठिकाणी करावा लागतो आणि या साधनामध्ये प्रायमरी सोर्सेस अतिशय महत्वाचे आहे. कारण जर प्रायमरी सोर्सेस नसेल आपल्या संशोधनामध्ये आपण सर्वच सेकंडरी सोर्सेस वापरले गेले तर ते आपलं संशोधन व्यवस्थितपणे या ठिकाणी ते पार करू शकत नाही. त्याच्यावर वेगळ्या प्रकारचे वेगळे विद्वान या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी काय करणार ऑब्जेक्शन घेणार आहे आणि म्हणून संशोधनामध्ये प्रायमरी सोर्सेस हे महत्वाचे आहे. त्यानंतर सेकंडरी जर आपल्याला प्रायमरी सोर्सेस या ठिकाणी मिळाले नाहीत तर आपलं संशोधन त्या ठिकाणी तसं ठेवायचं का नाही. जर आपल्याला हे प्रायमरी सोर्सेस जर मिळाले नाही तर आपल्याला नंतर नंतर या ठिकाणी काय करावं तर सेकंडरी सोर्सेस वापरून ते आपल्याला आपलं असणारं ते संशोधन आहे ते या ठिकाणी आपल्याला पूर्ण करावं लागतं आणि म्हणून प्रायमरी सोर्सेस आणि सेकंडरी सोर्सेस या दोन्हींचा देखील या ठिकाणी वापर करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला काही लिखित डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध झाले तर लिखित डॉक्युमेंटचा देखील या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतो. काही अलिखित देखील असतात मौखिक इतिहास असतो तो देखील या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो आणि म्हणून कारण या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागतो आणि म्हणून संशोधनामध्ये वेगळ्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला साधनं वापरावं लागतात. जर साधनं असेल तर आपण केलेलं एखादं संशोधन असेल हे निश्चित त्या ठिकाणी काय असतं ते चांगलं असतं आणि म्हणून त्यासाठी या ठिकाणी ह्या साधनांचा वापर करावा लागतो. तर प्रकरण नंबर 4 मध्ये आपण या ठिकाणी इतिहास संशोधन या ठिकाणी पाहणार आहोत. तर या संशोधनाच्या या ठिकाणी आपण काय पाहणार संशोधनामध्ये तर एखादा घटक आपल्याला निवडायचा असेल संशोधन करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी काय करावं लागते की कोणत्या घटकावर आपण संशोधन करायचं. हे संशोधन करत असताना अगोदर आपल्याला विषयाची निवड करावी लागती पण विषयाची निवड करत असताना कारणरूप आपण निवड केली गेली पाहिजे. कारण ही निवड करत असताना संशोधन आणि काही वेगळ्या प्रकारच्या समस्या देखील आल्या. कारण जिथे समस्या असतात त्याचं या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे निरसन केलं पाहिजे आणि हे निरसन करायचं असेल तर त्या समस्याचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून एखाद्या गावचा इतिहास लिहायचा असेल तर त्या गावामध्ये बेसिक समस्या काय आहे त्यावर पाहिजे. जर त्या समस्या समजल्या गेल्या तरच आपण या ठिकाणी काय करणार आहोत त्या पद्धतीनं आपल्या ठिकाणी वाटचाल करणार आहे. आणि म्हणून संशोधनामध्ये संशोधनच्या समस्या या ठिकाणी प्रथम निवडल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर ऐतिहासिक पद्धत त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. कारण संशोधन करत असताना पद्धत कशी वापरली गेली पाहिजे. एखाद्याला लिहायचा समाजाचा इतिहास कडाळी समाजाचा इतिहास लिहायचा का नाही. मग तो लिहित असताना या ठिकाणी आपण अगोदर काय केलं पाहिजे समाजामध्ये किती वर्ग आहेत कशा प्रकारचे आहे समाजाची रचना कशी आहे याची मांडणी केली पाहिजे. तिची इंट्रोडक्शन तिची व्यवस्थित मांडणी केली गेली तर आपण या ठिकाणी पुढे वाटचाल या ठिकाणी निश्चितपणे करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हटलं जातं ऐतिहासिक संशोधन पद्धती असली पाहिजे. त्याचबरोबर विचार जर केला गेला तर हे संशोधन करत असताना बाह्यरंग या ठिकाणी परीक्षण असतं आंतरंग परीक्षण असतं याचा देखील आपल्याला अनन्य अर्थ लावायचा असतो. याचा अर्थ लावला तरच आपण या ठिकाणी आपलं संशोधन पूर्णपणे व्यवस्थित या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर पाचवा एक महत्वाचा टॉपिक या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख अभिलेखागार. कारण महाराष्ट्रामध्ये अभिलेखागार आहेत आपण होतो कधी आपण पाहिले का नाही. मग संशोधन कसं करणार इतिहासाचा अभ्यास कसं करणार आणि म्हणून त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे अभिलेखागार आहे त्या अभिलेखागाराची आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. कुठं अभिलेखागार आहे कारण आपल्याला एवढं तरी माहिती असलं पाहिजे कारण आपण इतिहास शिकतो इतिहासाचे विद्यार्थी आहोत की अभिलेखागार कुठं आहे हे आपल्याला एवढं कमीत कमी आपण नाही प्रत्यक्ष तिथे जाऊ शकलो तर कमीत कमी आपल्याला कुठं आहे हे जरी स्थळ माहित असेल. कारण प्रत्येकाला आपण प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही कारण आपल्याला जशी गरज पडत तसं आपण त्याचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. आणि म्हणून मुंबईचे अभिलेखागार हे त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे. त्याचबरोबर पुण्याचा अभिलेखागार आहे. त्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळ धुळे यांचं देखील एक अभिलेखागार आहे. त्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे हे देखील आपल्या जवळ आहे. तिथं देखील आपण जाऊन व्हिजिट देऊ शकतो. कारण प्रत्येक अभिलेखागारामध्ये वेगळ्या प्रकारचे वेगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहे. त्याचा आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो त्याचा उपयोग करून आपल्याला योग्य पद्धतीने योग्य या ठिकाणी संशोधन करता येतं आणि म्हणून अभिलेखागाराची आपल्याला या ठिकाणी माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर विकास राजवाड्यांचं या ठिकाणी अभिलेखागार आहे. त्यानंतर कोल्हापूरचे अभिलेखागार आहे नागपूरचे अभिलेखागार आहे
त्या अभिलेखागाराचा देखील आपल्याला संशोधनामध्ये उपयोग करून घेता येतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा आपण जे पार करणार आहोत तो म्हणजे सहावा टप्पा आहे. त्या सहाव्या टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत, इतिहास आणि सामाजिक शास्त्र. कारण इतिहास म्हणजे नुसता इतिहास आहे का? नाही. तर इतिहासामध्ये आपल्याला या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाचा वेगवेगळ्या विषयासाठी आधार घ्यावा लागतो. आपण वेगळे नाही. कारण आता ह्युमॅनिटीचा जरी विचार जर केला, सोशल सायन्स जरी विचार जर केला, तर त्यामध्ये सर्व विषयांचा ठिकाणी काय झालंय, एक आपण एकत्र केलेले आहेत. आणि म्हणून त्यामध्ये आपण या ठिकाणी काय केले गेलंय, इतिहास आणि भूगोल. इतिहास आणि भूगोलचा संबंध आहे का? यस. कारण आज कोणीही नाही म्हणू शकत नाही, कोणीही मोकळं नाही, कारण कोणी फ्रीडम नाही, कारण मी मला हरण जमत नाही, जीवन जगू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला एकमेकावर आधार, कारण जगा आणि जगू दे आपण असं म्हणतो. तर त्यासाठी इतिहासाचा जरी आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे की भूगोलचा देखील उपयोग करून घ्यावा लागणार आहे. कारण स्थळ का आपण असं म्हणतो, जर आपल्याला या ठिकाणी स्थळच माहीत नसेल तर आपण काळाचा शोध घेणार कसा, हा प्रश्न आहे. आणि म्हणून भूगोल म्हणजे मी नेहमी म्हणत असतो ते स्थळ शोधण्याचं काम करतो, आणि इतिहास म्हणजे नेहमी काळात शोधण्याचं काम करत असेल. आणि म्हणून इतिहास आणि भूगोल यांचं अतिशय जवळचं नातं आहे. हे नातं कसं आहे इथे त्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. आणि म्हणून इतिहास आणि भूगोल यांचं देखील महत्वाचं या ठिकाणी नातं आहे, हे आपल्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतिहास आणि राज्यशास्त्र, कारण इतिहासाचा राज्यशास्त्राचा संबंध काय, अतिशय निकटचा संबंध आहे. कारण आजचं राजकारण ते उद्याचा इतिहास, आणि उद्याचा इतिहास म्हटलं की आपल्याला राजकारणाकडे देखील पाहावं लागतं. आणि म्हणून इतिहास आणि राजकारण यांचं देखील, राज्यशास्त्र यांचा देखील जवळचा संबंध आहे. त्यानंतर इतिहास आणि अर्थशास्त्र यांचा देखील संबंध आहे. यांचा काय संबंध आहे, तर इतिहासामध्ये ज्या ज्या घडामोडी झालेल्या आहेत किंवा जे जे संघर्ष झालेले आहेत ते कशावर संघर्ष होत असतो, आर्थिक कारणावर होतात. आणि म्हणून आर्थिक घटकाची देखील आपल्याला माहिती असली पाहिजे, कारण अर्थशास्त्र वेगळा नाही, तो इतिहासाशी संबंधित आहे. आणि म्हणून इतिहास आणि अर्थशास्त्र, कारण आतापर्यंत जे संघर्ष झाले हे कशावर झालेले आहेत, आर्थिक कारणावर झालेले आहेत. आणि हे आर्थिक तणाव संघर्ष झालेले आहेत, पण हे संघर्ष का होतात याचा देखील या ठिकाणी आपला विचार पाहणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इतिहासाचा विचार करत असताना समाजशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्र संबंध आहे का? होय, संबंध आहे, जरूर आहे. कारण इतिहास वेगळा नाही, कारण तो कोणाचा अभ्यास करतो, समाजाचा अभ्यास करतो. समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र कोणतं, समाजशास्त्र. मग त्या ठिकाणी आपल्या रूढी परंपरा कशा आहेत याचा देखील या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी इतिहासामध्ये काय करणार आहोत, समाजशास्त्राचा देखील या ठिकाणी संबंध कसा आहे, कसा जुळला गेलेला आहे, त्याचा देखील या ठिकाणी आपण विचार करत आहे. म्हणजे इतिहास ही वेगळी शाखा नाही, तर इतिहास हे सगळ्या शाखेशी या ठिकाणी जोडली आहे. अनेक आहे, मानसशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, हे वेगवेगळे शास्त्र या ठिकाणी इतिहासाशी जोडले आहे. त्यानंतर आपण सातवा जो महत्वाचा या ठिकाणी घटक पाहणार आहोत ते म्हणजे इतिहास लेखनातील विचार प्रवाह, हा सातवा घटक आहे. मग आता इतिहास विचार करत असताना इतिहासामध्ये वेगळ्या विचाराचे वेगळे माणसांनी इतिहास लिहिलेला आहे. उदाहरणार्थ मी जर माझा विचार पाहायचं झालं तर मी जोरात बोलत असेल, स्फोटकपणे बोलत असेल, तर मी जहाल विचारात आहे. आणि मी ज्यावेळेस विचार मी त्या ठिकाणी लिहिणार आहे त्यावेळेस मी कशा पद्धतीने लिहिणार आहे, त्याच पद्धतीने लिहिणार ना, हो त्याच पद्धतीने लिहिणार. म्हणजे इतिहास लेखनाचे देखील वेगवेगळे काय विचार प्रवाह आहेत. त्या विचार प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी साम्राज्यवादी इतिहास लेखन, मग साम्राज्यवादी इतिहास लेखन म्हणजे नेमकं काय हो, अहो साम्राज्यवादी इतिहास लेखन हे आपल्यावर ज्यांनी वर्चस्व गाजवलेलं आहे, ज्यांनी आपल्यावर या ठिकाणी वर्चस्व गाजवून त्या काळामध्ये जे लिहिलेलं आहे ते साम्राज्याच्या स्वरूपाचं आहे. म्हणजे इंग्रजांनी लिहिलेला इतिहास हा साम्राज्याच्या स्वरूपाचा आहे, कारण तिने आपल्यावर वर्चस्व निर्माण केलंय. म्हणजे साम्राज्यवादी इतिहास लेखन एक आहे, त्यानंतर राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे. कारण माझा देश आहे, माझे बंधुभाव या देशामध्ये राहणार आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी एकमेकांची आपुलकीची जी भावना आहे, एकमेकांबद्दल चांगल्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रवादी इतिहास म्हणतो. त्याचबरोबर या ठिकाणी मार्क्सवादी, काल मार्क्सने लिहिलेला इतिहास आहे तो मार्क्सवादी. वंचितांचा इतिहास, तळागाळातला घटक जो आहे त्याने लिहिलेला इतिहास. त्यानंतर स्थानिक इतिहास, कारण आधी अलीकडच्या काळामध्ये स्थानिक इतिहास कोणी लिहित नाही, का लिहित नाही, तर अनेक समस्या निर्माण होतात, भांडणं निर्माण होतात. कारण इतिहास लेखन करायचं असेल तर इतिहासकाराला हे ध्यानात ठेवावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं, जर आपण आता लेखनाला सुरुवात केली तर आपल्या घराभोवती आपल्या समोर या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे आंदोलन होणार आहे, आपल्याला कोणी काळीमाला फासणार आहे, आपल्याला कोणीतरी काहीतरी करणार आहे, आपल्याला आक्षेप घेणार आहे, हे इतिहासकाराला या ठिकाणी समजून घ्यावं. आणि म्हणून स्थानिक इतिहास कोणी लिहित नाही.
मी तर त्याच्या वेगळ्या प्रवास आहे, विचार प्रवास आहे की जर साहित्य इतिहास चांगल्या पद्धतीने लिहिला गेला तरच या ठिकाणी काय होणार आहे, वरचा असणार आहे, जगाचा इतिहास असणार आहे, तो चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने ती मांडणी होणार आहे आणि म्हणून लोकल हिस्ट्री देखील या ठिकाणी घटक आम्ही अभ्यासासाठी घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रातील वेगळे विषय वर्ण आहे, इतिहासकार आहे, त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. वी के राजवाडे यांचा देखील इतिहास, त्यांनी कशा पद्धतीने इतिहास लिहिलेला आहे, या इतिहासकाराने खूप मोठा त्याग केलेला आहे कारण ते सर्व भान विसरून गेलेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने एक कारण मिळवण्यासाठी ते रात्रंदिवस या ठिकाणी भटकत राहत होते आणि म्हणून वी के राजवाडे झाले, त्याचबरोबर जे एस आर देसाई झाले, त्यानंतर टी एस सेजवळकर झाले, जे सरकार झाले, त्याचबरोबर जी एच खरे यांनी देखील या ठिकाणी इतिहासामध्ये काय योगदान दिलेले आहे त्या योगदानाचा देखील आपल्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. म्हणून महाराष्ट्रातील आपण ठळक या ठिकाणी इतिहास काय पाहणार आहोत, त्याचबरोबर आपण पुढचा टप्पा जो पाहणार आहोत तो म्हणजे या ठिकाणी भारतीय इतिहासकार. भारतीय इतिहासकारामध्ये सी आर मुजुमदार हे एक इतिहासकारांचं या ठिकाणी आपल्याला योगदान पाहायचं आहे. त्यानंतर के ए निळकंठ शास्त्री यांचा देखील या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यानंतर डी डी कोसंबी यांचा देखील या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर रोमिला थापर यांचा देखील या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मग एवढं शिकल्यानंतर आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे की आपल्याला इतिहासाचं काहीतरी ज्ञान या ठिकाणी मिळालेलं आहे, इतिहासाची आपल्याला मांडणी करता आली पाहिजे आणि म्हणून आम्ही दहावा टॉपिक जो ठेवलेला आहे त्या घटकामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे तो म्हणजे प्रोजेक्ट रायटिंग आहे. त्यामध्ये काय आहे की इतिहासाचे नेमकं आपण प्रोजेक्ट कसे तयार करायचे, तिची मांडणी कशी करायची, ही या सर्व अभ्यासातून आपल्याला या ठिकाणी सांगता येण्यासारखं आहे आणि म्हणून आपण काय केलंय प्रोजेक्ट रायटिंग ठेवलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यात आपण या ठिकाणी काय केलंय इतिहासाचा अभ्यास या ठिकाणी एसटीचा अभ्यास या ठिकाणी आपण ठेवला या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि यानुसार या ठिकाणी आपल्याला आता वर्षभर एवढ्या 10 घटकांचा या ठिकाणी विचार करायचा आहे आणि या 10 घटकांचा विचार करून आपल्याला काय करायचं आहे इतिहास कसा आहे तो आपल्याला कसा समजून घेता येईल याचा ठिकाणी आपण बारकाईने विचार करायचा आहे. ओके, धन्यवाद.